मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातली दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत राज ठाकरे. आगामी विधानसभा निवडणुकीकरता राज ठाकरेंचं मिशन विदर्भ पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आज पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणाचा आढावा घेणार आहेत. राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाटी यांच्याकडे. सूरज, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर मनसैनिक एकवटण्यास आता सुरुवात झालेली आहे. राज ठाकरे यांचा हा दौरा आणि या दौऱ्यादरम्यान विदर्भातील काही महत्वाच्या जागांसंदर्भात राज ठाकरे उमेदवारांच्या नावाची आज घोषणा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. सूरज, काय अपडेट पोहोचतात या सगळ्या संदर्भात? निश्चितच लागवी. आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मी सध्या उभा आहे ज्या ठिकाणी राज ठाकरे थांबले त्या या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आज पूर्व विदर्भातील म्हणजे सहा जिल्ह्यातील आढावा जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे पूर्व विदर्भातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तरी मला सांगा, तुम्ही कुठून आल्या आणि काय सांगाल एकंदरीत? मी नागपूरहून आले आहे आणि राज साहेबांसोबत आम्हाला राहायचं आहे, त्यांना सहकार्य करायचं आहे. जय महाराष्ट्र. मला सांगा, पूर्व विदर्भातील आज राज ठाकरे आढावा घेणार, नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन करणार, नेमकं कशी रणनीती असणार आहे तुमची? आमची छान रणनीती असणार आहे. आणि तुम्ही काय सांगा? काय म्हटलं, प्रश्न काय होता तुमचा? मी वाडी मंडल सर्कल मधून मनीषा पाटील माझं नाव आहे. मी महिला सेनेची अध्यक्ष आहे आणि राज साहेबांच्या पाठिंबा आमचा नेहमीच राहणार आहे. महाराष्ट्राला आपल्या राज साहेबांची आवश्यकता आहे, कारण महाराष्ट्राची जे धूळधाळ लावलेली आहे दुसऱ्या याच्या पक्षांनी, या महाराष्ट्राला सांभाळण्यासाठी आम्ही राज साहेबांना फिरण्या म्हणजे त्यांच्या पाठिंबाला सगळे लोक उपस्थित राहून आम्ही त्यांचा जो निर्णय राहील आणि आमची अपेक्षा आहे की साहेबांनी इलेक्शन लढून वन साईड लढून आपली स्वतः स्वतंत्र सीट हे करायला पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. लागवीजी, आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल सकाळपासून जे अमरावतीच्या दौऱ्यावर आहे आणि जर पाहिलं तर विदर्भातील जे 62 विधानसभा जे जागा आहे त्या संपूर्ण 62 ही जागा जी आहे राज ठाकरे लढवण्याच्या मानसिकतेत, त्यामुळे राज ठाकरे आज जर पाहिलं तर आज दुपारनंतर पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशा प्रकारे समोर जायचं त्याची संपूर्ण रणनीती जी आहे पत्रकारांसमोर सांगण्याची या ठिकाणी शक्यता आहे. नेमकं राज ठाकरे आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली यादी जाहीर करतात का, याकडे संपूर्ण मनसेच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. राज ठाकरे जे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे, कारण का ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये धूळधाण वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण चालू आहे त्याला लोक कंटाळले आहेत, त्यामुळे कदाचित महाराष्ट्र निर्माण सेनेकडे लोक येतील आणि त्या अनुषंगाने राज ठाकरे आज काही घोषणा करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर बातमी करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.